अठरा ते चौवेचाळीस या वयोगटातील नागरिकांचं लसीकरण सुरू झालंय, परंतु लसीकरण करण्यासाठी ऑनलाईन नोंदणी करणं बंधनकारक करण्यात आलंय. यामुळे अशिक्षित आणि गरीब नाका कामगारांची मोठी अडचण झाली आहे. ऑनलाईन नोंदणी करणं त्यांना अजिबात शक्य नाही. नवी मुंबईमधील अशा नाका कामगारांसाठी प्रभात चॅरिटेबल ट्रस्टकडून कामगार दिनाचं औचित्य साधत फिरतं ऑनलाईन नोंदणी केंद्र सुरू करण्यात आलं. हे केंद्र नवी मुंबईमधील प्रत्येक कामगार नाक्यावर जाऊन नाका कामगारांची ऑनलाईन लसीकरणासाठी नोंदणी करते, तसंच त्यांना लसीकरणासाठी मदतही करते. लसीकरणाबद्दलची जनजागृती सुद्धा या अशा केंद्रातून केली जात आहे. नवी मुंबईमधील 10 कामगार नाक्यावर काम करणाऱ्या अंदाजे 10,000 पेक्षा अधिक नाका कामगारांना याचा फायदा होणार आहे. याबाबत आढावा घेतलाय आमच्या नवी मुंबईच्या प्रतिनिधी कविता लोखंडे यांनी. आपण आलेलो आहोत नवी मुंबईतील घनसोली येथे कामगार नाक्यावरती. नवी मुंबईमध्ये अनेक ठिकाणी कामगार नाके आहेत. कामगार नाक्यावरती अनेक मोठ्या संख्येने गर्दी असते कामगारांची. परंतु आता 1 मे पासून कोरोना लसीकरणाचं 18 वर्षावरील लोकांना देखील कोरोना लसीकरण घेणं आवश्यक आहे. आपल्याबरोबर असेच काही कामगार आहेत, नाका कामगार, त्यांच्याकडनं आपण जाणून घ्या त्यांना कसं वाटतं. सर काय सांगाल, कसं वाटतंय तुम्हाला आज इथे लसीकरणाची नोंदणी करण्यासाठी आलेले आहात, कसं वाटतंय? बरं वाटलं, आनंद वाटतो. आणि या संस्थेच्या माध्यमातून आपल्याला अगर लसीकरण झाला की आपला आनंद वाटेल. आम्हाला ते बाकी काय करता येत नाही ना, लिहिता येत नाही, काय वाचता येत नाही, त्याच्यामुळे आम्ही काय करतो की तुम्ही आले ही मेहरबानगी म्हणून आम्ही आता येतं. हे बरं तुमचं सहकार्य झालं आम्हाला. आणि बाहेर ते मोबाईल पण नाहीत आमच्याकडे, मोबाईलनं काय ते करा म्हणते ते पण करता येत नाही. ते आता तुम्ही करून देता ही चांगली गोष्ट आहे. कोरोनाच्या लढाईमध्ये लसीकरण हा महत्त्वाचा घटक आहे. आणि आज 1 मे पासून आपण 18 वर्षावरील सर्वांसाठी लसीकरण खुले केलेले आहे. परंतु हे करत असताना त्याची ऑनलाईन नोंदणी करणे गरजेचे आहे. परंतु प्रभात ट्रस्ट जे फिरत्या नेत्रालयाच्या माध्यमातून नाका कामगारांशी जोडलं गेलेले आहे, याच फिरत्या नेत्रालयामध्ये आपण फिरते लसीकरण सहाय्यता कक्ष सुरू केलेले आहे, ज्या माध्यमातून नाका कामगारांना आपण लसीकरणासाठी जनजागृती करणार आहोत, त्यांची नोंदणी करून देणार आहोत. कविता लोखंडे, जय महाराष्ट्र न्यूज, नवी मुंबई. कोरोना विषाणूचे 5 नवे प्रकार, नागपूरकरांनो सावध व्हा. नागपुरात कोरोना विषाणूचे 5 नवे प्रकार आढळून आले. दुहेरी जनुकीय बदल झाल्यामुळे कोरोनाचे नवे 5 प्रकार आढळून आलेले. दिल्लीच्या एका प्रयोगशाळेमध्ये 72 नमुने पाठवण्यात आले आणि 72 नमुने पाठवल्यानंतर दिल्लीच्या एका प्रयोगशाळेनं 5 विषाणूचे प्रकार हे नागपूरच्या वेगवेगळ्या वैद्यकीय विद्यालयांना पाठवलेले आहेत. याबाबतचं एक छोटीशी माहिती आपण पाहूया ग्राफिकच्या माध्यमातून. विषाणूत होणाऱ्या बदलाचा अभ्यास केला गेला. नागपुरात कोरोना दुहेरी जनुकीय बदल आढळले. 5 नवे प्रकार विषाणूचे सापडले. नवे 5 प्रकार जुन्या रोग प्रतिकारक शक्तीला जुमानेसे झाले. नवी दिल्लीतील VRDL प्रयोगशाळेचा हा अहवाल आहे. 74 नमुने पाठवले नवी दिल्लीतील प्रयोगशाळेला. 35 नमुन्यांमध्ये विषाणूचे म्युटेशन आढळले, म्हणजेच जनुकीय बदल आढळले. अमेरिकेच्या फायझर कंपनीची भारताला मदत मिळाली आहे. अमेरिकेच्या फायझर कंपनीची भारताला मदत. जगभरातनं भारताला मदतीचा ओघ सुरू झालाय. फायझर कंपनीकडून सुमारे 5.17 अब्ज रुपयांची औषधे भारताला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मुत्सद्देगिरीला यश मिळालंय. लस पुरवठ्यावर अमेरिका आणि भारतात चर्चा आणखी पुढे सरकली आहे. याबाबतचा आणखी तपशील पहा ग्राफिकच्या माध्यमातून. फायझरची भारताला $7 कोटी मदत. फायझर बायोटेक्निक लस भारतात उपलब्ध करणार. त्वरित मंजुरीसाठी भारत सरकारची चर्चा सुरू आहे. फायझरचे अध्यक्ष अल्बर्ट बोर्ला यांची माहिती. सरकार आणि स्वयंसेवी संस्थांसोबत मिळून करणार काम. अमेरिका, युरोप आणि आशियामधल्या वितरण केंद्रामधून भारताला
मदत केली जाईल। सुमारे 510 कोटी रुपयांची औषधे भारताला मिळणार आहे। भारतातील कोरोना परिस्थितीबाबत कंपनीने चिंता व्यक्त केली आणि ही चिंता त्यांनी ईमेलच्या माध्यमातून फायझर कंपनीने आपल्या कर्मचाऱ्यांना सुद्धा कळवली आहे आणि त्यामुळेच भारताला मदत केली जात असल्याचं त्यांनी आपल्या कर्मचाऱ्यांना सांगितलं। वेळ झाली जेम विशेष मध्ये इथेच थांबण्याची। आपण पाहत रहा जय महाराष्ट्र। We'll be right back.